नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो दोन राष्ट्रांमध्ये असलेला परस्पर संबंध दोन राष्ट्रांमध्ये असलेल्या समस्या दोन राष्ट्रांमध्ये असलेले वादग्रस्त मुद्दे हे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोडवण्यासाठी संयुक्त राष्ट्र या आंतरराष्ट्रीय संघटनेचा आपण नुकताच मागील पाठामध्ये अभ्यास केला संयुक्त राष्ट्र ही शांतता राखण्यासाठी आणि दोन राष्ट्रांमधील असलेल्या वेगवेगळ्या समस्या सोडवण्यासाठी कार्य करत असते भारताने सुद्धा संयुक्त राष्ट्रामध्ये इतर देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी वेळोवेळी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या वेगवेगळ्या वेग देशांशी असलेले संबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या समस्यांच्या संदर्भात भारताने निभावलेली भूमिका आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये संयुक्त राष्ट्राची असलेली मुख्य भूमिका हे आपण मागील पाठात अभ्यासला आहे या पाठामध्ये आता भारत आणि भारताच्या शेजारी असलेल्या राष्ट्रांच्या संदर्भात भारताचे असलेले संबंध कशा प्रकारचे आहेत भारताच्या शेजारी असलेले आशियाच्या खंडामध्ये असलेले वेगवेगळे देश कोणते आहेत ते आपण ह्या पाठामध्ये अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे आपल्या भारताच्या शेजारी पाकिस्तान चीन भूतान श्रीलंका म्यानमार नेपाळ असे वेगवेगळे राष्ट्र आहेत आणि या राष्ट्रांशी भारताचे सलोख्याचे संबंध आहेत समानता शांतता प्रस्थापित करण्यासाठी या राष्ट्रांच्या सोबत भारताने नेहमीच महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे भारत आज तंत्रज्ञानाच्या बाबतीत विकसित देशांच्या रांगेत जाऊन बसणारा देश आहे म्हणून भारताचं आशिया खंडा आशियाच्या उपखंडामध्ये भारताचं महत्त्वपूर्ण स्थान आहे आणि ह्या आशिया देशांमध्ये आकाराच्या दृष्टिकोनातून भारत हा सगळ्यात मोठा देश आहे म्हणून भारतीय उपखंडामध्ये भारत हा प्रभावीशाली देश असून त्याचे इतर राज्यांबरोबर इतर राष्ट्रांबरोबर कशा प्रकारचे संबंध आहेत ते आपण आजच्या या पाठामध्ये पाहूया धन्यवाद